बाबा काय झालं रमा, तुला काही बोलायचंय का? नाही नाही, काही बोलायचं नाहीये. ते तुम्ही आता अजिबातच पत्रिका बघणार नाही आहात का? हो नाही बघणार, पण तू असं का विचारते? बाबा फक्त एकदा यशची पत्रिका बघा ना प्लीज. अगं यशोधनची पत्रिका बघण्याची गरजच नाही मला. अगं मीच तर बनवली आहे ती. तुला काही प्रश्न असतील तर तू दुसऱ्या एखाद्या ज्योतिषाकडे जा, मी सांगतो कोणाकडे जायचं. नाही नको, घरातले प्रश्न बाहेर नको. काही प्रॉब्लेम आहे का रमा? काय झालंय ते तरी सांग. रमा काळजीत दिसतीस, काय ते मनमोकळेपणे सांग ना आम्हाला. सांगते ना, नंतर सांगते. म्हणजे तुम्ही आता पत्रिका बघणारच नसाल तर आता राहू दे. हे बघ, आम्ही रात्रीची तयारी करतोय, तू तयार आहेस ना? हो फुल टू. आणि लक्षात ठेव, इथे मोठी माणसं पण असू शकतात, त्यामुळे आपण पकडले जायला नको, नाही तर मेलो आपण. ए काय प्लॅन आहे? मिल के बताऊंगी. ओके डन, चल बाय, मिलते. बाय. ना यार, ऐसे कोल्ड ड्रिंक ज्यादा महाग पडता ना भी. एक आपण काम करूया ना, शरबत ठेवूया ना, हे सस्ता भी बनेल आणि हेल्दी पण. हा जिग्नेश दादा, पार्टी करताना काय हेल्दी आणि अनहेल्दी? इतर वेळी असतात ना रेस्ट्रिक्शन. कोल्ड ड्रिंक पिऊ नका, कोल्ड ड्रिंक मध्ये पेस्टिसाइड असतात. आणि घसा खराब होईल म्हणून पण कोणी आणत नाही. आपण दोन्ही ठेवूयात ना थोडं थोडं, म्हणजे आपल्यासाठी कोल्ड ड्रिंक ठेवूयात आणि ह्याच्यासाठी सरबत ठेवूया. ब्रो खायला काय ठेवणार आहे? आई आपल्यासाठी भेळ आणि पाणीपुरी बनवणार आहे. आई माझी मम्मी रगडा बनवणार आणि मी पॅटीस सांगितलं. आणि बर्गर नाहीये तुझ्यासाठी, मी नंतर सेपरेट बर्गर आणीन. ओके काय ग बहिणी, इकडे का उभी? नाही रे काही नाही, चालले आताच. अच्छा आलोच मी. होई यश. काय आई? इथे. हा आलो. मी आलोच, तुम्ही यादी कम्प्लीट करा. काय झालंय? आज चल मला तुझ्याशी बोलायचं. चल बस. बोल काय झालं? आई काय झालं? तुला तुझे बाबा आवडत नाहीत का रे? काय झालं असं का विचारतेस? मी तुझं आणि स्वामीचं बोलणं ऐकलं काल रात्री. काय? हेच की तुला आता अभ्यासात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. पण आई तू ह्या सगळ्याचा अर्थ असा का काढतेस की मला माझे बाबा आवडत नाहीत म्हणून? जर तुला तुझे बाबा आवडतात तर त्या आवडत्या बाबांना तू हे कसं सांगणार आहेस की तुला आता अभ्यास आवडत नाहीये? आई आई क्लिअरली बोल काय झालं? ज्या बाबांना तू हे सांगणार आहेस ना, त्या बाबांनी तू शिकून खूप मोठा झाल्याचं स्वप्न पाहिलं होतं रे. एवढा अभिमान वाटला होता त्यांना जेव्हा तू सायन्सला ऍडमिशन घेतलंस. त्यांना वाटलं होतं मला नाही जास्त शिकता आलं, पण माझा मुलगा खूप शिके. तुझ्या प्रत्येक डान्स परफॉर्मन्सला तुझी आई हजर होती हो ना?
तुझ्या प्रत्येक परीक्षेच्या वेळेस तुझे बाबा जागले तुझ्या बरोबर. विसरलास? मी विसरले तरी ते तुला दूध गरम करून द्यायचे. तुझ्या अभ्यासासाठी रात्रीचा दिवस केलाय रे त्यांनी, आणि आता तू त्यांना सांगणारच आहेस मला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये. किती खुश होतील ना ते. आई, मला मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण हेही खरंय की माझा आता अभ्यासात रस राहिलेला नाहीये. आणि माझं मत हे असं आहे म्हणून तुला वाटतंय की बाबांना वाईट वाटेल, हेही मला कळतंय. मग त्यांना वाईट वाटू नको देऊस ना, त्यांना जे हवंय तेच कर. म्हणजे अभ्यास? हा आई, ह्या स्टेजला मी अभ्यासात वेळ घालवून कसं चालेल? आजपर्यंत तुझ्या बाबांनी तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवला. आई, माझं म्हणणं तसं नाहीये. मला ना उगीच वाटत होत माझा नवरा जो तुझा बाबा आहे तो तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप कष्ट करतोय, आपलं आयुष्य वेचतोय, आणि या सगळ्याची तुला जाणीव आहे. पण मी विसरले, आज माझा मुलगा एक मोठा सेलिब्रिटी झालाय. तो एवढ्या उंचावर गेलाय ना की त्याला तिथून त्याच्या बाबाची तळमळ दिसत काय जाणवती नाहीये. आई, अगं तसं नाहीये. तुला वाटतंय तसं हे नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की मला ह्या पुस्तकी शिक्षणाची आवड उरलेली नाहीये, पण तरीही मी शिक्षण पूर्ण करणार आहे फक्त तुमच्यासाठी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर मला फक्त सांगू नका की एखादी नोकरी बघ, टिपिकल काम कर वगैरे, प्लीज. तसंही एवढं पुढचं कोणी बघितलं? तू नक्की शिक्षण पूर्ण करणारस? तुझी शक्ती. आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी जितकं प्रेम मी तुझ्यावर करतो तितकंच माझ्या बाबांवर करतो. हाय यश, नाही ओळखलंस ना मला? नो प्रॉब्लेम, मी तुझ्या अवतीभवतीच घिरट्या घालत असते. कधी स्वतःचा चेहरा लपवून तर कधी अगदी ओपन. मी तीच तुझी फॅन नंबर वन, कायम तुला सपोर्ट करणार, तुझ्यासाठी बाप्पाकडे प्रे करणार. यश, आज मी तुला भेटणार आहे, पण त्याआधी मला तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं. ह्याआधी हिंमत नाही केली कारण तुला आवडेल की नाही ह्याची भीती वाटत होती, पण आता ती वेळ आली आहे. यश, यश, आय लव्ह यू. आय लव्ह यू यश. तुझं उत्तर काय असेल हे माहित नाही, बट आय रिअली लव्ह यू. तुझ्या उत्तराची वाट पाहत तुझीच फॅन नंबर वन, सोनाली. सोनू, ए, व्हिडिओ आउट फोकस नव्हता ना? कसा असेल आउट फोकस? सोनाली तूच बघ व्हिडिओ. सोनू, तू कसलं छान बोललीयस. आता यशला तुझ्या फिलिंग समजतील बघ. सोनाली हा आपला लास्ट ऑप्शन आहे, अजून खूप काही काही करायचंय आपल्याला. आपल्याला प्रत्येक गेम मधन दाखवून द्यायचंय की तुला त्याच्याबद्दल काय वाटत. हे वेडा झालायस काय तू? हे बघ, त्याच्या चाळीतलेही लोक असतील तिथे, आणि घरातलेही आजूबाजूला असणार. त्यांना सगळ्यांना सगळं कळायला हवंय का? तुला काय मी एवढा वेडा वाटतो का? सोनाली, ह्याचा विचार केलाय मी. मी असेच गेम्स प्लॅन केलेत ज्यातनं कोणाला काहीही कळणार नाही. हो, पण यशला कळायला हवं ना. आणि सोनू,
तू हा व्हिडिओ यशला कसा पाठवणार आहे? त्याने सगळ्यांसमोर पाहिला तर? सोनाली, मी यशला कुठेतरी काहीतरी आणायला पाठवलं, मग तू हा व्हिडिओ त्याला पाठवायचास आणि त्याला अननोन नंबरवरनं फोन करायचास की हा व्हिडिओ बघ म्हणून. मग तो हा व्हिडिओ बघेल आणि तो तिथून येईल तेव्हा तू त्याच्या समोर जायचं. हातात हार्ट घेऊ आणि मग त्याला प्रपोज करायचं. सोनू, आता तू टेन्शन नको घेऊ, सगळं सॉर्ट आहे. तू टेन्शन घेतलंस तर सगळ्या प्लॅनचा पोपट होईल. येस, नाही घेत टेन्शन, आज मी त्याला प्रपोज करणारच. आज या तो इस बार या तो उस बार. अरे या सोनालीला फोन उचलायला काय होत? श्रेयाने तरी उचलला पाहिजे. ग, कुठे आहात तुम्ही दोघी? अरे मी ऑन द वे आणि सोनू सेपरेट येते. अरे ही सोनाली पण ना अजून आली नाहीये. बर तू ये लवकर. बाय बाय बाय. हे चाटचे समजा आयटम आणले तू? हा आणि माझ्या आवडीचा जिलेबी फाफडा आणि खमन ढोकळा नाही आणला? थांब. अगं काय यार सोनाली, किती उशीर. अरे सॉरी, ते मम्मीने लेट केला, नेमकं निघायचं काही काम सांगितलं. ए चल, जिलेबी फाफडा आणायला जायचे. हे घे गाडी आणि तो. मला नाही येत ते चालवता, तू चल. चल लवकर ये. चल 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 जल्दी. हाँ घुमा घुमा घुमा. आ गए सोनू. ती इथे येऊन परत कुठे गेली? अगं तिला जावं लागलं. कुठे? अगं ते काहीतरी सामान आणायचं होत. कसलं? अगं नाही माहिती, ते जिग्याने सोडलंच नाही तिला. बर ते सोड, तू रेडी आहेस ना? मी कशासाठी अमेय? अगं सोनालीला मदत करायला. अच्छा तस? मला वाटलं. तुला काय वाटलं? ते अमेय एक मिनिट. चल सेल्फी. चलो रेडी रेडी रेडी. पोझिशन पोझिशन. अरे अरे मुलांना, अरे किती आरडाओरडा करताय. जरा शांतपणे गोंधळ घाला बरं. आजी शांततेत कसं गोंधळ घालणार? आजोबांना त्रास झाला ना तर बघा माझ्याशी गाठ आहे तुमची. गायत्री अहो, पण गायत्री आत ये, तू आत ये बघू. ये ये चल. गायत्री अगं गप्प बसून कशी मजा करणार ती मुलं? करू दे ते गोंगाट त्यांना. करू दे म्हणजे किती करू दे? अगं आता नाही करणार तर आपल्यासारखे म्हातारे झाल्यावर करणार आहेत का ती मुलं? अहो पण आता तुम्ही एवढ्या मोठ्या आजारात न बाहेर पडताय आणि त्यामध्ये ही मुलं. ऐक ऐक काय मी सांगतो. कुठे काय होते का तुम्हाला? आतमध्ये. अहो शिरीषला बोलवू का? सांगतो सांगतो मी. गाडी चालवते का हेलिकॉप्टर? उतर लवकर, मला ऑलरेडी लेट झालं. अरे
लेट कसला अखेर रात्र पडली तुझ्याकडे गाइस 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 किती टाइम पास करताय तुम्ही चला लवकर आपण स्टार्ट करूया चला या चला 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 येस 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 सोनाली रेडी आहेस ना हो पण टेन्शन आलंय त्याला नाही आवडलं आणि तो नाही म्हणाला तर ग तो का नाही म्हणेल तू एवढी चांगली फ्रेंड आहेस त्याची त्याची किती मदत केली आहेस तू आणि यू आर सो स्वीट तो होच म्हणेल टेन्शन नको घेऊस तुमचे कान खाऊन झाले असतील तर आपण सुरुवात करूया हा बेल से सुरुवात करते हा अरे जिगी दादा ती खाण्याबद्दल नाही अंताक्षरी बद्दल बोलते ऐ तू खाण्याबद्दल बोलली ने म्हणून मला वाटले तसे पण अंताक्षरी नको का अरे तू आणि यश एका टीम मध्ये आल्यानंतर आम्ही हरणारच ना आणि ओल्ड फॅशन रे अंताक्षरी अंताक्षरी नको अरे आम्ही गाण्यातून सांगता आलं असतं ना जिगा पण ना गाईज 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 आपण सगळे शेरो शायरी करूया हे हा हे हा चालसे चालसे शेर तो फेवरेट ॲनिमल छे आपडो जसा माझ्या बापूचा प्रॉफिट लॉसचा चोपडो हे झाला शेर हा ए तुमच्यावर ड आले हा ड दर्द मेरा महसूस ना हो तो तुझे आंखें पढ़ना नहीं आता वाह दर्द मेरा महसूस ना हो तो तुझे आंखें पढ़ना नहीं आता पर इश्क में ना समझे की सजा जिंदगी होती है मौत है वाह हाँ कई शेर है हम अपने दिल से बेतुके सवाल करते रहे रात भर कि जिंदगी मिलेगी या मौत फिर जब सूरज निकला तो उसने मुझसे कहा अजून गुड नाइट है तुझी जा जाऊन झोप आलाय तुझ्यावर चला आहे का कोणी प पासून ए मी 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 मला इथे शायरी पावर ना मी बोलणार ओके ओके स्टार्ट प्यार होता है अंधा देखे यहाँ वहाँ प्यार होता है अंधा देखे यहाँ वहाँ पानी सर पे चढ़ जाए तो पति क्यों न खाए डंडा वाह क्या बात है आवडले वाह वाह तू परत बाहेर नाही आहेस अगो नाही येतोय स्वरा नाही बस ए मी परत बाहेर येणार आहे पार्टी काय फक्त मुलांनी एन्जॉय करायची का मला पण यायचंय मी नाही खाली बस अगो नाही म्हणजे नाही तू बाहेर आली की परत इन्स्ट्रक्शन्स देणार थोडा कोल्ड ड्रिंक नको पिऊ थोडा मस्ती नको करू तू आलीस की परत तुझी सासू चालू होती सासू सारख्या तू सुना हे कोणी शिकवलं तुला मी हे क्लासच्या फ्रेंड्स कडनं शिकले नाही पण मी आलो तर चालेल ना नाही तू पण नाही म्हणजे प्रोजेक्टला मदत करायला काका चालतो पण जागरणाच्या वेळेला एन्जॉय करायला मात्र चालत नाही बघा ना पार्टीची तयारी करायला काकी पाहिजे आई पाहिजे पण पार्टी एन्जॉय करायला कोणीच नको हो ना मग तुम्ही जर जास्त हट्ट केलात ना मी दरवाजा बाहेर ना कडी लावून घेईन मग बसा घरात रडत आम्हाला बाहेर घेतलं नाही मी बाहेर जाते कोणी बाहेर यायचं नाहीये मी कडी लावून टाकीन हम तो निकले थे इश्क को ढूंढने अपनी तन्हाइयों से लड़कर पण मग ऊन जरा जास्त होत म्हणून लॉट आहे उसाचा रस पी
ए बस 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 आपण दुसरं काहीतरी खेळूया आता. शेरो शायरी मध्ये कोणी जिंकत पण नाहीये आणि आम्ही केलेल्या शेरो शायरीतल्या भावना कोणापर्यंत पोहोचत पण नाहीये. वा काय शेर मारलाय वा. गाईस बास झाला आता आता खरंच बोर होते. आपण सगळे दमशराज खेळूयात. तुमचं पण जागरण आहे का मुलांसोबत? नाही ग, ती काय उद्या झोपून राहतील दिवसभर, पण मला जायचंय कामावरती. तेच नाही तर मग साहेबांना विचारलं की मग ही अशी उत्तर द्यायला लागतील मग त्यांना. आणि वरती हे काय जागरण बोनस मध्ये? अरे वा हसतेस. चला म्हणजे नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मलच आहे मी. नाही हा, काल रात्रीपासून मला नॉर्मल वाटत नव्हतीच बर का तू. तुमचं ना काहीतरी, तुम्हाला उगच काही वाटत असत. तुम्ही चला बरं झोपायला, चला चला चला. चार शब्द. यश, यश तुला कळत कस नाहीये माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव यू. अगं खरंच काय खरंच अग खरच खूप भूक लागले. मी खायला घेते हा. तुला खरच नाही कळलं हरलो ना आपण. माझं तुझ्यावर प्रेम. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.